फार्मा गायडन्स हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जे काय डी एम ई आर म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालय मुंबई यांच्यातर्फे जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा मग कागद पडताळणी जे का काय वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये काही पदांच्या याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या किंवा वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्याबद्द त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात त्याचबरोबर तुमचे जे काय मला व्हॉट्सअपला तुम्ही प्रश्न विचारले होते त् त्याचे काही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळतील हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तुमचे जे काय महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळं आपण जरी प्रश्न विचारले नसतील तर तुम्हाला त्याचा फायदा होईल हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो काल रात्री उशिरा संचालनालयानं जे काय परिपत्रक काढले किंवा मग सर्क्युलर काढला त्यामध्ये त्यांनी जे काय शेड्यूल आहे वेळापत्रक आहे काही पदाचं त्याच्यामध्ये चेंज केलेलं आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊयात सुरुवातीला तर जे काय दंत स्टाफ नर्स असेल किंवा मग दंत आरोग्य आरोग्य का असेल किंवा दंत स्वास्थ्य आरोग्य यांच्या वेळापत्रकामध्ये बदल झालेले आहेत जे काय स्टाफ नर्स असेल दंत आरोग्य किंवा दंत स्वास्थ्य आरोग्यक या पदांचे जे काय वेळापत्रक आहे फक्त वेळापत्रकामध्ये बदल झालेला आहे परंतु दुसरे जे काय ई सी जी तंत्रज्ञ असेल स्वच्छता निरीक्षक असेल किंवा सहाय्यक ग्रंथपाल असेल व्यवसाय उपचार तज्ञ असेल यांच्या जे काय गुणवत्ता यादी क्रमांकामध्ये बदल झालेला आहे मित्रांनो यांच्या गुणवत्ता यादी क्रमांकामध्ये बदल झाला म्हणजे गुणवत्ता यादी क्रमांकानुसार नुसार त्यांनी काय केलेलं आता वेगळ्या कासनुसार त्यांना बोलवलेले आहे लक्षात घ्या वेळापत्रकामध्ये स्टाफ नर्स किंवा दंत स्वास्थ्य आरोग्य दंत स्वास्थ्य आरोग्य यांच्या वेळापत्रकामध्ये बदल झालाय परंतु जे काय जी तंत्रज्ञ असेल किंवा स्वच्छता निरीक्षक असेल स्वच्छता सहाय्यक ग्रंथपाल असेल व्यवसाय उपचार तज्ज्ञ असेल यांच्या मेरिट लिस्टच्या जे काही गुणवत्ता यादी क्रमांक याच्यामध्ये बदल झालेला आहे असं परिपत्रक त्यांनी रात्री उशिरा म्हणजेच काल रात्री बारा वा बारा तारखेला उशिरा त्यांनी पोर्टलवरती किंवा वेबसाईट वरती प्रसारित केलेला आहे ते तुम्ही पाहू शकता ते जर परिपत्रक तुम तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा परिपत्रक म्हणून सुधारित मी तुम्हाला ते सेंड करेल दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही जे मला व्हॉट्सअपला कॉल करताय त्या कॉल करताना तुम्ही तुमचे जे काय प्रश्नामध्ये तुमची जी काय माहिती दे देताना तुम्ही काय अर्धवट माहिती देत आहे आणि त्यामुळे वेळ वाया जातोय त्या ठिकाणी प्रश्न विचारताना तुम्ही सुरुवातीला तुमचे कास्ट सांगा सुरुवातीला पोस्ट सांगा कास्ट सांगा ज्या कास्टमधून तुम्ही फॉर्म भरलाय पॅरल रिझर्वेशन असेल तर ते सांगा तुमचा मेरिट लिस्ट नंबर सांगा आणि तुमचे जे काही प्रश्न असेल ते नंतर तुम्ही विचारू शकता तुम्ही ही सगळी माहिती सांगितल्यानंतर तुमचा प्रश्न टाका मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर व्हिडिओमध्ये दे देईल व्हॉट्सअपवर मला सर्वांचे प्रश्नाचे उत्तर किंवा कॉलवर प्रश्नाचे उत्तर देणं शक्य नाही त्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी मला हे करू शकता त्याचबरोबर मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाचे उत्तर आपण प्रत्येक दिवशी आपण व्हिडिओमध्ये घेऊयात त्याचबरोबर आता या अपडेट विषयी आपली जी काही माहिती होती ते सर्वांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमचे काय करा नियोजन करा त्यानंतर इतर जे काही पोस्ट आहे त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही पोस्ट असतील पद असतील त्यांच्यामध्ये काही बदल झाले नाही त्या प्रकारचं कोणतेही अपडेट किंवा नोटिफिकेशन वेबसाईट वरती नाही त्यामुळं इतर पदाच्या व्यक्तींनी किंवा विद्यार्थ्यांनी गैरसमज करू नका किंवा कन्फ्युजन ठेवू नका परिपत्रक पहा आणि त्यानुसार तुमचं काम करा ओके okay. तर या ठिकाणी जे काय प्रश्न होते बऱ्याच विद्यार्थ्यांचे की वुमन साठी जे काय थर्टी पर्सेंट वुमन रिझर्वेशन आहे त्याच्यासाठी काय स्पेशल सर्टिफिकेट आवश्यक होतं का तर आवश्यक आहे का तर त्याच्यासाठी कोणती सर्टिफिकेट आवश्यक नाही मित्रांनो फक्त जे काय ओबीसी असेल किंवा ओबीसीच्या नंतर जे काय कास्ट असतील विजे असेल विमुक्त जाती असतील भटक्या जाती असतील वगैरे यांच्यासाठी नॉन ची आवश्यकता होती परंतु जे काही ओबीसी महिला असेल किंवा इतर ह्या महिला असेल सगळ्या ओपन कॅटेगरीच्या आर्थिक महिला महिला मधून जर अप्लिकेशन करीत असेल किंवा त्यांची नियुक्ती होते असेल तर त्यांना पण त्या ठिकाणी नॉन क्रिमिलिअरची आवश्यकता नाही तर या ठिकाणी जे काय वुमेन सर्टि वुमन रिझर्वेशन सर्टिफिकेट कोणतंही फॉर्मॅट नाही किंवा कोणतंही सर्टिफिकेट नाही किंवा त्याची आवश्यकता नाही किंवा तुमच्या डॉक्युमेंट लिस्टमध्ये त्याचे काय नाव नाही त्यामुळं त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका त्याचबरोबर एस सी एस टीसाठी जे काय एस सी एस टीच्या महिला असतील यांच्यासाठी कोणत्याच प्रकारचं सर्टिफिकेट नाही ल त्यांना फक्त त्यांचा जातीचा दाखला आणि जे काय डोमिसाइल सर्टिफिकेट आहे किंवा शैक्षणिक डॉक्युमेंट आहे तेच आवश्यकता आहे त्याचबरोबर काही जे काय वुमेन मध्ये जे काय नॉन क्रिमिलियरची जी काय का का, का, -क्रिमिलियर का, परत एकदा सांगतो की नॉन क्रिमिलियरची जी काय आर्ट आहे ती तुमचं नॉर्मल नॉन क्रिमिनलियर त्या वर्षाच्या आर्थिक वर्षाच्या डेटमधला असलं पाहिजे म्हणजे त्या आर्थिक वर्षाच्या मध्ये काढलेलं असावं ओके म्हणजे जुलै एक ते एकतीस मार्च पर्यंत तुमच्या एकतीस मार्च ते एक मा, एप्रिल ते एकतीस मार्च या कालावधीत त्या आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये असं काढलेलं असावं त्याचबरोबर काही विद्यार्थी प्रश्न करून विचारताय की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पोलीस क्लिअरन्स किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेटची आवश्यकता आहे का तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्टमध्ये जे काय रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट किंवा पोलीस क्लिअरन्सची त्यांनी त्यांना मेंशन केले नाही परंतु तुम्हाला आताच लागणार नाही पोलिस क्लिअरन्स किंवा मग कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला जेव्हा नियुक्ती मिळेल जॉईनिंगच्या वेळेस तुम्हाला ते लागल त्यामुळे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट लागणार नाही त्याला आपण चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र म्हणून ते पण तुम्हाला आताच तरी लागणार नाही ओके नंतर तुम्हाला जॉईनिंगच्या वेळेस लागल नंतर इन्कम सर्टिफिकेट आता बऱ्याच जणांना इन्कम सर्टिफिकेटचं या ठिकाणी प्रश्न केलेला आहे कोणत्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी मागवले नाही तुमच्या डॉक्युमेंटच्या लिस्टमध्ये त्यानंतर आहे पार्ट टाइमच्या विद्यार्थ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे पार्ट टाइमचे विद्यार्थी जे काय पार्ट टाइमचे विद्यार्थी आहेत त्यांचा एक महत्वाचा प्रश्न आहे की त्यांनी चुकून काही लोकांनी चुकून त्यांच्या अप्लिकेशन फॉर्म मध्ये पार्ट टाइम सिलेक्ट झालेला आहे आणि मग अशा प्रश व्यक्तींना प्रश्न पडले की आपलं काय होईल तर या ठिकाणी आपण आपण काल काल जी का, अपन काल जी का, कास्ट वाई जी काय 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 स्टेप पाहिली होती किंवा उत्तरण पाहिली होती त्यामध्ये त्याच्या आधारे परत मी सांगतोय की समजा ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी एस टी तर अशी आपली ही सिस्टीम आहे किंवा आपण स्टेप म्हणूयात तर समजा काही विद्यार्थ्यांनी अंशकालीन चुकून झाले त्यांच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये परंतु त्यांचं जे काय लिस्ट लिस्टमध्ये नाव आलेले ओपनच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्टमध्ये नाव आलेले ओपनच्या आता प्रत्येकाला ह्या गोष्टी लागू आहेत हा प्रत्येकाच्या उपांच्या याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी त्यांचं काय झालेलं आहे नाव आलेलं आहे मग कुणाचं अंशकालीन उमेदवारांचं उपंच लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी परंतु त्यांच्याकडं ती गोष्ट चुकून झाली आणि त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट नाही तर मग काय करायचं सरळ सरळ अर्थ आहे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार नाही किंवा तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडं डॉक्युमेंटच नाही तुमच्याकडून चुकून झालंय मग तुम्ही या ठिकाणी जाऊन अर्थ आहे का ओके म्हणून तुमची आता दुसरी गोष्ट होईल जर तुम्ही कॅटेगरीचे असाल तर तुमचं काय होईल हे अंश तुम्ही काय होणार कट होणार कारण की डॉक्युमेंटच नाहीत मग तुम्ही जाऊन फायदा नाही मग तुम्ही काय होणार तुमच्या कॅटेगरीचे जे काय महिला असल जे काय पर्टिक्युलर कॅटेगरीचे जनरल रिझर्वेशन असेल किंवा महिला मेन असेल तर जनरल रिझर्वेशन मध्ये जाताल आणि महिला असेल तर वुमेन रिझर्वेशन मध्ये जाताल प्रत्येक कॅटेगरीच्या त्याच्या ओपन मधून तुमचं अंशकालीन नसेल झालं तर तुम्ही जाणार तुमच्या कॅटेगरीच्या तुमच्या आरक्षणानुसार महिला असाल तर याच्यामध्ये जाणार आता महिला असण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तुमच्या कॅटेगरीच्या महिला मधून तुम्हाला फॉर्म भरणं गरजेचं होतं जर तुम्ही तसं नाही भरलं तर तुमच्या या याच्यामध्ये जाणार जनरल मध्ये म्हणजे आता काय सांगतो काम कॉमन सांगतोय की तुम्ही जर ओपन मध्ये गेलात म्हणजे तुमचं काय मार्क जास्त आहेत म्हणून ओके मार्क जास्त आहेत म्हणून तुम्ही ओपन मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे बोलवलेले आहे ओके हे पण अर्थ होऊ शकतं जर तुमचे मार्क या ठिकाणी जर तुमचे बसत नसतील त्यांच्या मार्काच्या तर तुम्ही बाहेरच जातील तुम्ही तुम्ही तर तर काय होतील बाहेरच जातील किंवा मग तुम्हाला सेकंड जे काय लिस्ट लागेल समजा लागण्याची शक्यता आहे लागल नाही म्हणत मी लागण्याची शक्यता हंड्रेड पर्सेंट सेकंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्टमध्ये तुमचं या ठिकाणी होऊ शकतं त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी वेट करा किंवा अपडेट राहा परत सांगतो की अंशकालीनचा खूप मोठा प्रश्न आहे चुकीने जर अंशकालीन उमेदवार तुमचा झाला असेल अंशकालीन मध्ये तुमचं सिलेक्शन होत असेल ओपन मध्ये किंवा तुमच्या कॅटेगरीमध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन फायदा नाही तुम्हाला त्या ठिकाणी जाप तुमच्या जा की नका जा तुम्ही ठरवा परंतु त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार नाही कारण की तुमचं डॉक्युमेंटच नाही त्या ठिकाणी बट डॉक्युमेंट नसल्यामुळे तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकता त्या ठिकाणी जर तुमचं टॉप सिलेक्शन होत असेल तर ओके आहे ओके परंतु तुम्ही त्याच्या तुमच्या त्या पॅरल रिझर्वेशनला क्लिक करणं गरजेचं आहे पॅरेल रिझर्वेशन म्हणजे काय जनरल किंवा वुमेन वुमेन असेल तर वुमनला करण्याचं गरजेचं आहे नसेल तर तुम्ही जनरल मध्ये जाता okay. वुमन ओके तर हे आपण अंशकालीनचा प्रश्न मोठा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे हे प्रश्न होते त्या ठिकाणी समजलं असेल सगळ्यांना नसेल समजलं तर मी परत पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल तुम्ही मला सांगा त्यानंतर आहे काही लोकांना माहीत नाही की पंचेचाळीस टक्के कंपल्सरी आहे आपण जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा तुम्हाला सिलेक्शन व्हायचं असेल या भरती प्रक्रियेमध्ये तर तुम्हाला परीक्षेमध्ये पंचेचाळीस टक्के मार्क मिनिमम मार्क पंचेचाळीस टक्के असणं गरजेचं आहे त्याचब म्हणजे पंचेचाळीस टक्के म्हणजेच नव्वद टक्के नव्वद मार्क म्हणजे नव्वदच्या पुढे तुम्हाला मार्क असणं गरजेचं आहे ह्या बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की पंचेचाळीस टक्के चाट का आहे किंवा मग ती आहे का कंपल्सरी तर ती कंपल्सरी आहे दुसरी म्हणजे काय डोमेसाईल सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी आहे का मित्रांनो डोमेसाइल सर्टिफिकेटला व्हॅलिडिटी नाहीये बट तुम्ही तुमच्याकडे जर पंधरा वर्षाच्या खालचं किंवा पंधरा वर्षाच्या आजचं डॉमेसाइल सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला काही टेन्शन नाही परंतु काही विद्यार्थ्यांनी काय झालेलं आहे ते राहत होते अगोदर पाच वर्षापूर्वी दुसऱ्या ठिकाणी राहत होते काही काही काळानं ते दुसऱ्या शहर सिटीमध्ये राहतात परंतु दोन्ही सिटी महाराष्ट्रात असल्यामुळं तुमचे सगळे डॉक्युमेंट जर जुन्या गावचे असतील किंवा जुन्या सिटीचे असतील आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहत तुम्हाला तुम्हाला पण काही नाही फक्त तुम्ही त्या ठिकाणी तो पर्मनंट अड्रेस किंवा हा इका ज्या ठिकाणी राहता तो तात्पुरता अड्रेस म्हणून जरी तुम्ही उल्लेख केला त्या ठिकाणी काहीच प्रॉब्लेम येणार नाही फक्त तुमचे सगळे डॉक्युमेंट काय पाहिजेत त्या जुन्या ठिकाणचे पाहिजेत ओके कधी कधी काय होतं का सर्टिफिकेट जुनं असतं तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहत काहीही प्रॉब्लेम येणार नाही या ठिकाणी बाबतीत त्याचबरोबर जे काय जात स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आपण काय म्हणतो शाळा कॉलेज सोडण्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी काही लोक कन्फ्युजन आहेत की स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला का नाही तसं नाही टी सी ही तुमची दहावीची शकते बारावीची शकते किंवा मग लास्ट तुम्ही जे काय क्लास केला त्याची तुम्ही टी सी जोडू शकता ज्यावरती भारतीय उल्लेख आहे अशी तुम्ही टी सी जोडा ओके म्हणजे तुम्ही तुमची जी काय लास्ट जे काय जसं फार्मसी मध्ये डिप्लोमा फार्मसीची तुम्ही लास्टची टी सी जोडा ज्यावरती भारतीय उल्लेख आहे किंवा मग दहावीच्या टीसीच्या झरती जर भारतीय उल्लेख असेल ती जोडा दोन्ही अपडेटेड टीसी तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुणाला बोलवलं किंवा कसं बोलवणार कसं पाहायचं असेल तर काही विद्यार्थी कन्फ्युजन आहे तर त्या ठिकाणी तुम्ही काय करा तुमचे पोस्ट पोस्ट निवडा पोस्ट कोणती आहे त्यानंतर परिपत्रकामध्ये त्यानंतर तुमचा मार्क मार्क किती आहे ते तुमच्या तुम्हाला माहीत असलं पाहिजे मार्कावरून तुमचं काय असणार आहे मिरिट नंबर असणार आहे मिरिट नंबर असणार आहे मिरिट नंबर सर्च करा मिरिट नंबर सर्च केल्याच्या नंतर जे काय परिपत्रक आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं त्यामध्ये तुमचे जर मार्क मिरिट नंबर जर चांगला असेल तर तुम्ही तुम्हाला तर तुम्ही ओपनमध्ये सर्च करा ओपनमध्ये समजा एक ते पन्नास मध्ये बोलू यामध्ये तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता तुमची कास्ट कोणतीही असाल तुमचं काय होईल सिलेक्शन ओपन मध्ये होईल बऱ्याच लोकांना गोष्टी समजत काय म्हणतात की सर माझा नंबर आहे मला बोलवलं का नाही काय साधे प्रश्न आहेत तसं काहीच करू नका तुम्ही तुमचं काय करा पोस्ट निवडा पोस्ट जे काय मिरिट लिस्ट आहे ती वेबसाईट वरती आहे किंवा पोर्टलवरती आहे ती डाउनलोड करा त्यामध्ये तुमचा मेरिट लिस्ट नंबर काय करा सर्च करा आणि त्यानुसार तुमचं काय करा परिपत्रकामध्ये कोणत्या डेटला म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जाऊ शकता जर ओपन मध्ये होत नसेल तर तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये जाऊन सर्च करा समजा ओबीसी आहे आता ओबीसी मध्ये जर तुम्ही फिमेल असाल तर फिमेलमध्ये चेक करा फिमेल मध्ये नंबर आहे का तुमचा तिथं नसेल तर जर तुम्ही पॅरलर रिझर्वेशन ला क्लिक केलं असेल तर पॅरेलर रिझर्वेशन मध्ये चेक करा जसं भूकंपग्रस्त त्याच्यामध्ये चेक करा त्याच्यामध्ये तुमचा नंबर येतो का त्यानुसार तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जा साधे साध्या गोष्टीत मित्रांनो कन्फ्युजन होऊ नका आणि कन्फ्युजन होऊन जे काय 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 लोकांना समजत नसेल तर दुसऱ्याला कोणीतरी जे काही एज्युकेटेड आहे किंवा माहिती घेणार आहे गल्लीमध्ये किंवा बाजूला त्याला दोन्ही मेरिट लिस्ट आणि जे काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं परिपत्रक याच्यामध्ये दाखव हे दोन्ही दाखवा त्यामधून त्याचं कन्फर्म करून घ्या आणि जरी कधी कधी काय होतं की काही लोकांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलेलं आहे परंतु त्यांना ते ते समजतच नाही आणि आणि मग घरी राहतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाही आणि त्यांची जी काय आलेली संधी ते गमवून बसवत आहेत या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा प्रश्न तो पण या ठिकाणी सॉल्व झालेला आहे त्यानंतर आहे काही विद्यार्थी अशा आहेत की त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे व्हेरिफिकेशनसाठी बोललेले आहे परंतु ते काय आहेत इतर ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांनी समजा जे काय डिप्लोमा नर्सिंग झालेला विद्यार्थी त्यांना काय केलेलं आहे पदवीला किंवा मग पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि त्याचं चा शिक्षण चालू आहे परंतु त्याचं काय झालेलं आहे त्याला व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशनसाठी बोलवलेलं आहे आणि मग कॉलेजला जर विचारलं की आ, की मला डॉक्युमेंट पाहिजे तर ते काय म्हणतायत की तुम्हाला ऍडमिशन कॅन्सल करावं लागणार आहे किंवा फुल फीस भरावं लागणार आहे तर त्यांना रिक्वेस्ट करा त्यांना अर्ज करा अर्जावर लिहून द्या की मला दोन दिवसासाठी डॉक्युमेंट पाहिजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी नंतर मी जमा करतो ते तुम्हाला काही त्रास देणार नाहीत तुम्हाला डॉक्युमेंट देतील तुम्ही त्यांचं जे काय ऑफिशियल जे काय सर्क्युलर आहे वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचं ते दाखवा त्यांना प्रिन्सिपलचे साईन घ्या त्यांच्यावर अफिडेव्हिट लिहून द्या शपथपत्र लिहून द्या आणि काय करा तुमचे डॉक्युमेंट घ्या आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर परत कॉलेजला जमा करा जेव्हा नियुक्ती होईल तेव्हा तुम्ही काय करा ठरवा की आपल्याला एज्युकेशन करायचंय का जॉब करायचा आहे तेव्हाच तुम्ही काय करा ऍडमिशन कॅन्सल करा आताच काही ऍडमिशन कॅन्सल करण्याची गरज नाही फक्त तुम्ही त्यांना अप्लिकेशन करा आणि तुमचे डॉक्युमेंट घ्या त्या ठिकाणी आता यांना ओ सी घ्यायची गरज आहे का नाही यांना ओ सी घ्यायची गरज नाही जे शिक्षण चालू आहे किंवा मग ॲडमिटेड आहेत एखाद्या कोर्सला त्यानंतर त्यानंतर दुसरी गोष्ट आहे डोमेसाइल सर्टिफिकेट चा मी परत सांगितलं की डोमेसाइल सर्टिफिकेट महाराष्ट्र असलं चालतंय तुम्ही ज्या ठिकाणी अगोदर राहतात होता आता नवीन ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी कोणताही प्रॉब्लेम नाही फक्त त्या ठिकाणी तुम्हाला काय पाहिजे तुमचं जे काय आधार कार्डचा काय